काय सांगाल खरं तर तुम्ही या ठिकाणी राहुल कलाटे यांच्या ऑफिसवरती आलात, शहराध्यक्ष आहात तुम्ही आहात किंवा दुसरे इच्छुक आहेत, नेमकी काय चर्चा? आघाडी म्हणून आदरणीय पवार साहेब, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेते मंडळींनी सकाळी साधारणतः 10 वाजता महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाना काटेंची उमेदवारी जाहीर केली, परंतु यामध्ये आमचे सहकारी असलेले राहुल दादा कलाटे हे देखील तीव्र इच्छुक होते आणि त्यांनी देखील त्यांच्या भावना, त्यांचं मत सर्व महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांपर्यंत मांडण्याचं काम केलं, परंतु शेवटी लोकशाहीमध्ये उमेदवारी देत असताना किंवा महाविकास आघाडी म्हणून उमेदवारी देत असताना एकच कुणातरी व्यक्तीला उमेदवारी दिली जाणार हे देखील आपल्याला विसरता कामा नये, परंतु राहुल दादांनी जी काही भावना व्यक्त केली होती त्या भावनेचा नक्कीच आम्ही सर्व मंडळी आदर करून पुढील काळामध्ये महाविकास आघाडी म्हणून सर्वजण हातात हात घालून काम करू आणि चिंचवड विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करू। चर्चा काय झाली नेमकी आता? चर्चा राहुल दादांनी महाविकास आघाडी सोबत यावं असं आम्ही दादांना देखील सांगितलं आणि दादा त्याचा विचार करतील। चिंतामणी झाली तर मोठा प्रश्न बसू शकतो अशी राहुल दादांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची बातमी फिरू नका, लावू नका, तुम्हाला विनंती आहे। शेवटी राहुल दादा देखील एक अभ्यासपूर्व काम करणारे व्यक्ती आहे आणि ते महाविकास आघाडी सोबत राहतील।